तसे निजामपूर असेल, माणगाव असेल, इंदापूर असेल, अशा पाच ते लाइव सर. ओके नाउ द गेम इज ऑन. पहिला चेंडू घेऊन पहिले षटक ब्लॅक पॅंथर्स कडून सौरभ मोहिते. पहिलीच करा लागती आहे, चेंडूला जातोय. यावेळी पहिल्या चेंडूवर प्रहार, सीमारेखा पार, चौकार. आपली कामगिरी चोख बजावण्यात माहिर हा खेळाडू, तसाच गोलंदाज प्रत्युत्तर देण्यासाठी तयार सौरभ. कट केला चेंडू, मात्र यावेळी निर्धाव चेंडू ची सांगता, खराब थ्रो केलाय. मात्र क्षेत्ररक्षक तैनात, कोणत्या प्रकारची धाव मिळणार नाहीये फलंदाजाला. यावेळी मात्र चेंडू भरून काढण्यास यशस्वी ठरतो तो गोलंदाज सौरभ. एक चांगला ऑलराउंडर म्हणून मानला जातो सौरभ. बोर्ले संघाचा हा खेळाडू पुन्हा गतीचा चेंडू घेऊन यावेळी गुड लेंथवर उसळी घेतो चेंडू, पार होतो सीमारेखा पार बाईकच्या स्वरूपात. हे अविनाश स्वरूपात आपल्याला सुमधुर गाणी. तळेगाव उपसरपंच वैभवजी मोरे इथे आले तर त्यांनी स्टेजवर येऊन बसायचंय. तिसरा चेंडू पुन्हा एकदा आणि अपील, पंचांचा हात जातो आसमानाकडे आणि बाद होतो पहिला धक्का. परशुराम मांदिरे ऑन धक्का मिळतोय, कारण की धाराडीचा फलंदाज होता नवीन फलंदाज, त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय मैदानात नितेश पाटील. पाटील एक नाव असलेलं अण्णा भाई पाटील पूर्ण महाराष्ट्रामध्ये अविराज्य गाजवलंय. हा नितेश आज या मैदानावर अविराज्य गाजवेल का, पाहिला मिळेल का त्याची फलंदाजी. एक सुरेख फलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी. तसेच गोलंदाजीसाठी सज्ज सौरभ पुन्हा एकदा गुडलेचा चेंडू उसळी घेतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होती आहे. चेंडू क्रमांक चौथा निर्धाव, धाव संख्या होती आहे चार, चेंडू मागे नऊ, एक बाद नऊ. उत्कृष्ट गोलंदाज म्हटलं होतं मी, कारण की युनिव्हर्सिटी सुद्धा त्याने गाजवली आहे आपल्या फलंदाजीने गोलंदाजीने. पुन्हा एकदा सौरभ मारा करेल तो नितेश साडी. यावेळी मात्र शॉर्ट पिच चेंडू आणि चेंडू वर सीमा रेखा पार, षटकार. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेखा पार धावला चेंडूला आणि नितेशने यावेळी मात्र सांगून दिले का मी मैदानात आलोय. पहिल्या चेंडूवर समाचार घेतला आहे तो सौरभचा. पाच चेंडू अखेर धाव संख्या होती षटकाराने 15.
असतील, षटकार असतील आणि विकेट्स असतील त्यांच्यासाठी प्रत्येकी 500 रुपयाचं पारितोषिक, आणि जर 50 लगावली कोणत्याही प्लेअरनी तर त्याला 1000 रुपयाचं पारितोषिक आहे राहुल स्पोर्ट्स चे ओनर राहुल बक्कम यांच्याकडून। साद बॉलर्स नेम नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो तो साद एक साजेसी खेळ खेळावा लागेल आपल्या संघासाठी। ती फलंदाज अविनाशला यावेळी मात्र लोअर फील्डरचा चेंडू आणि चेंडू होतो लॉंगच्या दिशेने आणि एक धाव नक्कीच मिळेल। एकच धावावर समाधान मानावं लागतं दोन्ही फलंदाजांना। साद एक उत्कृष्ट गोलंदाज आपल्या संघाकडून गोलंदाजी करतोय मात्र यावेळी स्ट्राईकला येतो तो भावेश। यावेळी लिंबू करण्याचा लिंबू आउट करण्याचा प्रयत्न मात्र यावेळी पंच वॉर्निंग करतायत। डेट डेट चेंडू आहे इनव्हॅलिड चेंडू घोषित करतायत पंच। आपल्याला उत्कृष्ट असे पंच या आयोजनाला लाभलेले आहेत। कोणत्याही प्रकारचा डिसिजन चुकीचा नाही आहे आणि पंचांचा निर्णय हा अंतिमच आहे त्यामुळे आणि यावेळी मात्र अचूक टप्प्याचा चेंडू चेंडू उसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। दुसरा चेंडू मात्र निर्धाव आणि धाव संख्या कासवाच्या गतीने हलती आहे। धाव संख्या होती 23। यावेळी मात्र उत्कृष्ट गोलंदाजी होते ब्लॅक पॅन्थर्स संघाकडून। रोक धावांवरती रोक लावली जाते यावेळी सुद्धा चेंडू निर्धाव यष्टी रक्षकाचा वेध घेत चेंडूची निर्धाव सांगता काय गोलंदाजी होती आहे आणि प्रेक्षक वर्ग हळूहळू जमा होतोय। प्रत्येक दिवशी भरघोस गर्दी आपल्याला पाहायला मिळते। प्रेक्षकांची साथ असेल तर खेळाडूंना सुद्धा उत्स्फूर्तपणे खेळण्याचा अभ्यास होतो मात्र यावेळी वन बाउन्स टू बाउन्स चौकार सी मारिका पार। सीमारिका पार झाला आणि धावसंख्या होती आहे चौकाराने 27। 3-10-27 अशी धावसंख्या पाहायला मिळते स्कोरबोर्डवर। एक धावांवरती रोक लावली होती मात्र भावेश मी मैदानात असेपर्यंत कोणतीही रोक लागून देणार नाही असं खणखणपणे सांगतो। यावेळी मात्र चेंडू हवेत क्षेत्ररक्षक खाली येईल सौरभ आणि कोणतीही चूक नाही जेल बाद भावेशच्या पारीचा अंत। लवकरात लवकर मैदानात पाठवायचं आहे विशाल वांजे मैदानात उतरतोय अविनाची साथ नक्कीच देण्यासाठी। चार धक्के दिले तर ब्लॅक पॅंथर्सच्या गोलंदाजांनी ते भाई भाई सुपर किंग्स संघाला मात्र या षटकाचा शेवटचा चेंडू यावेळी मात्र हुक केला चेंडूला चेंडू जाईल सीमा रेखा पार मिड विकेटच्या डोके। थँक यू डीजे अविनाश। 3 षटका अखेर धाव संख्या होती 33।
या वेळी फुल टॉस चेंडूचा समाचार घेण्यात यशस्वी आणि मात्र कॉटन बोल्ड खैरात पाहिला मी ते प्रत्येक खेळाडूसाठी कॅच असेल षटकार असेल चौकार असेल विकेट असेल निर्धाव चेंडू असेल प्रत्येकासाठी इथे बक्षिसांची खैरातांची लयलूट चालली आहे पहिल्या दिवसापासून पाहायला मिळते आपल्याला। आज मात्र संघ मालक मुकुल मेहता नक्कीच खुश असतील आणि विकेटवर प्रत्येकी 200 रुपयाचा पारितोषिक आलाय नक्कीच मानकर इथे। यावेळी सुद्धा हाफ ट्रॅकर चेंडू होता हाफ ट्रॅकरचा बरोबर समाचार घेतला सीमा रेखा पार स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू फरार यादव असेल असेल खेळाडू तसेच मसूद नदीम धायरेकर आणि यावेळी मात्र चेंडू फरार होईल खेळाने आपल्याला हिरे दिलेले तसेच कार्यरत्न सुद्धा आपल्याला दिले महान व्यक्तिमत्व म्हणायला गेले तर छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यासारखे सत्याग्रह करून आपल्याला चौदार तिळाची आठवण होते आणि यावेळी मात्र एक्स्ट्रा कवरच्या दिशेने चेंडू होतो चेंडू सहा मारले तर डीके जिमचे मालक दीपक आलोके यांच्याकडून एक प्रदर्शित सर्व संघासाठी आहे सहा चेंडू सहा षटकार जो कोणीही प्लेअर मारेल त्याला 1001 रुपया डीके जिमचे मालक दीपक आलोके यांच्याकडून राहील धन्यवाद। यावेळी मात्र रियानचा भरघोस समाचार घेतला अविनाशने बॅक टू बॅक दोन चौकार आणि एक षटकाराच्या खेळीने तसे वैयक्तिक धावांवर खेळतोय धाव संख्या होती। या सामन्यामध्ये भाई भाई संघाचा कुठचाही खेळाडू दोन चेंडूत दोन षटकार ठोकेल त्याला 500 रुपयाचा इनाम दिलेला आहे राकेश शिंदे यांच्यासाठी यांच्याकडून 500 रुपये भाई भाई संघाच्या खेळाडूंनी जर दोन चेंडूत दोन षटकार ठोकले तर 500 रुपयाचा पारितोषिक। आता मी म्हटल्याप्रमाणे अविनाश मैदानात आग उकसतोय 22 धावांवर खेळतो वैयक्तिक 22 धावा आणि सांघिक धाव संख्या होती आहे 47 म्हणजे 47 धावा पाच गड्यांच्या मूळ बदल्यात 47 धावा पाहायला मिळते धाव फलकाला वरती आणि यावेळी मात्र पाचवा सॉरी चौथा गोलंदाज ब्लॅक पॅंथर संघाकडून शेवटचं षटक आणि आपलं पहिलं षटक हाताळेल राज। हॅलो कुठचाही खेळाडू ग्राउंड मध्ये जाण्याच्या आधी किंवा पाणी या बॅट चेंज करायचा असेल तर पंचांचा पहिला विचार करा पंचांना विचारा तर नंतरच ग्राउंड मध्ये जायचं आहे अदरवाईज 2 रनांची पेनल्टी दिली जाईल ह्या पुढील सामने देखील आणि ह्या सामन्यामध्ये नक्कीच पहिला चेंडू घेऊन पुन्हा मात्र नक्कीच उशी घेईल आणि यावेळी मात्र आपल्या विकेटचे यावेळी रन आउट होतोय फलंदाज
घेत घेत निराव चेंडू जी सांगता धाव संख्यांवर रोक लागली होती आणि धाव संख्या होती आहे 47 चेंडू या वेळी मात्र यशरक्षक हातर आणि धावची देतोय पुन्हा एकदा अविनाश बॅक टू बॅक दुसरा धक्का सुपर किंग्स भाई भाई 11 संघाला आणि नवीन फलंदाज मैदानात पाठवायचा आहे आणि प्रत्येक दिवसाला आपल्याला एक नवीन स्टार खेळाडू पाहायला मिळतो पहिल्याच दिवशी जर पाहायला मिळालं तर तो सूरज मस्कर ज्यांनी नाबाद 21 धावांमध्ये 70 धावांची खेळी केली होती त्याच नंतर दुसऱ्या दिवशीचा स्टार ठरला दोन स्टार होते त्या दिवशी तर एक राम गुलगुले म्हणजे सनी आणि त्यानंतर त्या संघाचा गोलंदाज ज्याने चार चेंडू मध्ये 11 धावा रोखल्या होत्या शेवटच्या षटकामध्ये रोहित असे नावलौकिकला चमकलेले हिरे या मैदानात नक्कीच सापडतायत माणगाव तालुक्याला आणि एक नवीन यंगस्टर खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत या माणगाव प्रीमियर लीगच्या स्ट्राईकला येतो यावेळी लेफ्ट हँड बॅट्समॅन निखिल कट करण्याचा प्रयत्न मात्र यावेळी सुद्धा नेदा चिडी सांगता नक्कीच होईल राज ऑन फायर ब्लॅक पॅन्थर संघाचे संघ मालक मुकुलजी मेहता यांच्याकडून नक्कीच राज साठी पारितोषिक येते जर हा षटक मेडन टाकला नक्की हजार रुपये पारितोषिक मात्र केदार जाधव जातोय पॉइंटला आणि एक धाव दोन धाव नक्कीच मिळते दोन धावेने धाव संख्या होते धाव संख्या होते 49 आणि धाव संख्यांवर पूर्णपणे रोक लावून गेलाय तो राज आपलं निश्चितच काम चोख केलंय गोलंदाज राजने आणि प्रत्येक गोलंदाजाने केलंय थोडंफार पाहिलं तर महाग ठरले रिहान आणि सौरभ मात्र उर्वरित गोलंदाजाने आपली नक्कीच कामगिरी चोख पाडली आहे आणि धाव संख्या होते 49 आठ गाड्यांच्या मऊ बदल्यात 49 धावा केल्यात बाई बाई सुपर किंग्स संघाने आणि जिंकण्यासाठी आव्हान आहे ते 50 धावांच आणि लवकरात लवकर क्षेत्ररक्षण आणि
फलंदाज मैदान पाठवायचे आहेत। वेळ दवडता, प्रत्येक दिवशी आपल्याला एक संघ क्वालिफाय करण्यासाठी वरती न्यायचा आहे, त्यासाठी चांगले सामने पाहायला मिळतील नक्कीच, आणि ते बघण्यासाठी आपल्याला लवकरात लवकर मैदानात उतरावं लागेल। संघाने सर्व विनंती असेल, वेळ न दवडता, कोणती सांघिक मीटिंग न करता लवकर लवकर सामने चालू करायचे। हॅलो, रुपेश बोर्डे कुठे असाल त्यांनी व्यासपीठावर राहायचं आहे, आणि त्यांच्या समवेत प्रसाद जाधव। आपल्याला विनंती आहे की दोघांनी व्यासपीठावर यायचं आहे आणि व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे। नवीन बॉल लिहायचे मैदानामध्ये, पंचांकडे नवीन चेंडू द्यायचे। भव्य दिव्य आयोजनाचा अध्यक्षपद हाताळत असताना अनेक जबाबदारांना, अनेक सामन्यां, अनेक संघटनांना सामना करत आज नक्कीच विराजमान झालेत मंगू जाधव अध्यक्ष पदावरती, तसेच अनेक पदाधिकारी पाहायला मिळत आहेत आपल्याला। खजिनदार असतील राहुल बक्कम, महेश पवार, तसेच रोहित रातवडकर, मुकुल मेहता, भाई दसवते, अनेक नाव या स्पर्धेला लाभले आहेत, कारण की प्रत्येक प्रत्येक शहरामधील, प्रत्येक गावामधील एक कमिटी मेंबर आपल्या कमिटीवर आहे, कारण की प्रत्येकाला वाटत मी गावाचं प्रतिनिधित्व करावं, तसेच आज नक्कीच यावेळी सर्व गावांकडून नेतृत्व करतायत ते मंगू जाधव, एक चांगलं एक व्यक्तिमत्व, अनेक सामने त्यांनी आयोजित केले, त्याचं देखील त्यांनी सन्मान करत आणि आपल्याला यावेळीच नक्कीच आपल्या ओळखीचा आवाज तपतसुंबाई यावेळी समालोचन कक्षामध्ये येत आहेत आणि नक्कीच त्यांना एक इनिंग करण्याची विनंती नक्कीच करेन। थँक्यू अक्षय जयंत बोल्डर है। एक अच्छी कॉमेडी सुनने मिल रही थी हर्षल द्वारा भी, और ग्राउंड पर ले चलने से पहले तमाम दर्शकों का मैं हार्दिक हार्दिक स्वागत कर रहा हूँ। ग्राउंड और एक अच्छी टूर्नामेंट ऑर्गेनाइज किए मानगांव में, एमपीएल मानगांव प्रीमियर लीग के रूप में एक अच्छी कॉमेडी हर्षल के द्वारा और अक्षय के द्वारा आवाज अच्छा सुनने मिल रहा था। तमाम दर्शकों का हार्दिक स्वागत मंगू जाधव जो की यहाँ पर है उनकी तरफ से, इस टूर्नामेंट के कर्ता धर्ता की तरफ से, अविना साउंड सर्विस हर कोई जानता है, दूधिया रोशनी के भी उनके पास काफी अरेंजमेंट रहता है। तो तमाम दर्शकों को ग्राउंड पर ले चलने से पहले अभिवाशत कहें मेरा अपना प्यार भरा सलाम। चल रही ग्राउंड पर जहां पर एक छोटा सा टारगेट है, जबकि अदनेश जैसे एक महान खिलाड़ी स्टेट लेवल प्लेयर प्रभाकर दादा के अदनेश यहाँ पर चले, जो कि नॉन स्ट्राइक पर है और स्ट्राइक पर बैट्समैन प्रथमेश, दोनों भी महान प्लेयर है, जान रहे कि छोटे से टारगेट, लेकिन गेंदबाज नबी दिल्ली गेंदबाजी कर दिया, तो बल्लेबाज गेंदबाज को सीमा रेखा दिखाते आने वाला समय बताएगा। फिर एक बार मानगांव प्रीमियर लीग की ओर से तमाम दर्शकों का स्वागत स्वागत करते हैं, वेलकम करते हैं, खुश आमदीद कहते हुए ग्राउंड पर चल रहे, जहां पर एक अच्छे मैनेजमेंट के साथ में एक अच्छा अल्ताफ दादा धनशे के इस ग्राउंड को जो सजाए और एक अच्छा क्रिकेट के वासियों को खुश किया है यहाँ पर एडवोकेट राजू जी साबले और अप्पा डवले, इन्होंने क्रिकेट प्रेमियों को जो एक अच्छा संदेश एक अच्छा पैगाम दिया। और आज इस टूर्नामेंट का तीसरा दिन लगातार तेज धूप, लेकिन प्रेक्षकों की भीड़ तकरीबन 30-35 हजार से ज्यादा यहां पर प्रेक्षक
कल शाम में जो यहाँ पर प्रेक्षक थे खचाखच भीड़ थी, मेरे साथी कमेंटेटर ने जो सूरज के बारे में कहा था, जरूर जैसा मौका मिलेगा जरूर मैं कहूंगा, अच्छी कमेंट्री दे रहे थे, काफी अच्छे पैगाम दे रहे थे क्रिकेट के प्रेमी को अपने और की पहली गेंद कराने के लिए तैयार। बॉलिंग मार्च पर तकरीबन 20-22 कदमों के साथ में जान रहे कि छोटा सा टारगेट देने के बाद एक अच्छी फील्डिंग और अच्छी गेंदबाजी दिखानी होती है। कहते कि लहरों से डर कर ना पार नहीं होती और कोशिश करने वाले की हार नहीं होती, कहते हैं। लेकिन देखना है किस तरह से यहाँ पर एक रोमांच भरा मैच और रक्षात्मक ढंग से आक्रामक अंदाज में बल्लेबाजी दिखाते हैं बल्लेबाज या तो गेंदबाज। साउंड सर्विस फिर एक बार निकाला स्क्वाड के क्षेत्र में, वहां पर अच्छी फील्डिंग और दो खिलाड़ियों में नहीं रहता तालमेल, उसी में से होता है एक फेल, उसी को कहते हैं क्रिकेट का खेल वही होते हैं। यहां पर एक विकेट जाता हुआ पर एडवोकेट राजू जी साबले ने अप्पा ढोले का साथ देते हुए। फिर एक बार लंबा कद लंबा रन अब उछाल कर खेला है फाइनल की तरफ, अंपायर ने अपने उंगलियों को आसमान की तरफ उठाते इशारा दिए है सिक्स, नजर रखे फिक्स लगाया यहां पर सिक्स। इस्तेमाल किया शटल के ऊपर से फैन के क्षेत्र में निकाला, अंपायर ने अपनी उंगलियों का समान की तरफ उठाते इशारा दिया, छह रन है ये और छह रन के साथ स्कोर यहां पर एक विकेट के नुकसान पर छह। जरूर प्रहार चलता हुआ दोनों भी टीम के दरमियान, एक अच्छा प्रयास चलता हुआ यहां पर, लेकिन जब तक के यहां पर तमीम और यदनेश क्रीज में है जरूर अपने टारगेट को खींचने का प्रयास करेंगे और भाई को खुश करेंगे, लेकिन वहां पर मुकुल मेहता बिल्कुल तैयार। यहां पर फिर एक बार राइट आर्म ओवर द विकेट गेंद, विक्टर को पार करते गेंद दिया, फिर एक बार निकाला फाइनल के क्षेत्र में, दो खिलाड़ी गेंद पर लपक रहे बल्लेबाज अपना काम अंजाम देते हुए स्कोर बोर्ड पर स्कोर जाकर पहुंचता हुआ दो रन के साथ में, और यहां पर रनों की जल्दबाजी में देखना अंपायर का क्या इशारा आता है और वहां पर दो रन होते हुए और दो रन के साथ में स्कोर जाकर पहुंचता हुआ एक विकेट के नुकसान पर छह, स्कोर बढ़ता हुआ आठ, स्कोर बढ़ता हुआ यहां पर आठ एक विकेट के नुकसान पर। दोनों भी बल्लेबाज अच्छा प्रहार करते हुए यहां पर एक अच्छा प्रयास करते हुए एक अच्छी संस्थापक के रूप में यहां पर एक अच्छा एमपीएल के रूप में जो टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया क्रिकेट के प्रेमियों को जो खुश किया यहां पर एडवोकेट राजू जी साबले और उनके साथ में आप पढ़ोले और यहां पर मंगू दादा बैठे हुए काफी तरफ से उनका साथ, एक अच्छा अमीना साउंड सर्विस हर कोई जानता है, एक अच्छी साउंड सर्विस दूर या रोशनी में भी अच्छी टूर्नामेंट ऑर्गेनाइज करते हैं, पिछले साल जब शिरोधन में किए थे उन्होंने और लॉन्ची शहर में भी एवरग्रीन की ओर से, लेकिन हम आ रहे यहां पर अल्ताफ दादा के इस मैदान पर, शांत वातावरण जरूर है, एक अच्छा रक्षात्मक ढंग से बल्लेबाजी करने के लिए तैयार। फिर एक बार लंबे कदम के साथ में राइट आर्म ओवर विकेट गेंद, रक्षा उड़ान भरी गेंद को निकाला, लाभ क्या है गेंद जाते हुए वहां पर जब तक फील्ड करके थ्रो करेंगे बल्लेबाजों के पास वक्त था, एक रन पूरा किया दूसरे रन के लिए दौड़े, दो रन के साथ में स्कोर को जाकर पहुंचा हुआ दो अंकों में दस, स्कोर बढ़ता हुआ दो अंकों में दस पर, अच्छा रनिंग बिटवीन द विकेट, अच्छा तालमेल के साथ में टारगेट को प्रयास खींचने का प्रयास करते हुए दोनों भी महान बल्लेबाज तमीम और यदनेश, हालांकि अभी तक यदनेश को स्ट्राइक नहीं मिला है लेकिन अच्छा योगदान दिया उन्होंने तमीम को। शांत वातावरण ने क्रिकेट की दुनिया में कहते हैं कि शोर गुल होना जरूर रहता है क्योंकि क्रिकेट ही खेल ही ऐसा है।
और फिर एक बार राइट आर्म ओवर द विकेट गई, लक्षात्मक ढंग से निकाला अपने बाजार कलर को सारा लेकर वन बाउंस और यहां पर छह रन के निशाना आते हुए शॉट फेंकने बात करते हुए शॉट फाइनल के बाद बाहर निकाला छह रन के लिए, छह रन के साथ उछलता हुआ स्कोर जाकर पहुंचता एक विकेट के 16 स्कोर बढ़ता हुआ 16 हमारे स्कोर ने बोला। और यहां पर लागोपर या तीन षटकारा सा मुकुलदादा मेहता हड़न 500 रुपये पारितोषिक आए, केदार जाधव हड़न देखी 500 रुपये का पारितोषिक आए ब्लैक पैंथर या टीम सा। तो इनामत के बोछार होते हुए यहाँ पर जरूर आवाज सुनी होगी। फिर एक बार वहां पर कुत्ता को जांच करने के लिए आए कि ग्राउंड के अंदर कोई चीज तो रखी हुई नहीं, उसकी जांच करने के बाद ग्राउंड के बाहर निकलता हुआ, लेकिन वहां पर पूरी तरह से फील्ड सजा हुई थी, एक गली, एक शॉर्ट पॉइंट, एक बकेट पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ, डीप मिड विकेट और शॉर्ट लेग सजाते हुए ग्राउंड यहां पर काफी अच्छा अंपायर मुन्ना पठान और दूसरे अंपायर का नाम क्या अभय पाटिल जैसे एक अच्छा अंपायर जोर से रशाद में ढंग से निकाला गेंद को, कार्पेट शॉट के साथ खेलते जब तक फील करके थोड़ा करेंगे दोनों बल्लेबाजों के पास वक्त था, एक ही रन पे रोका, देखा संयम पालना होगा, रुके रहना होगा, वही जांच लेते हुए दोनों भी बल्लेबाज अच्छी बल्लेबाजी करते हुए एक रन के साथ स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचता हुआ 17 क्रिकेट की दुनिया के लिए कहते हैं खतरा, लेकिन देखना क्या कर पाते हैं यहां पर दोनों बल्लेबाज। या दिनेश और तमीम आपस में बातचीत करते हुए जानते हैं कि जो टारगेट है उसको चेस करने के लिए भेजा है यहां पर मुकुंद मेहता ने, लेकिन गेंदबाज कभी भी नपीतली गेंदबाजी कर सकते हैं और बल्लेबाज को बांधे रख सकते हैं। तमाम दर्शकों का मैं यहां पर टूर्नामेंट के कर्ता दर्ताओं की ओर से स्वागत कर रहा हूं, आभार व्यक्त कर रहा हूं, एक अच्छा प्रोत्साहित करते हुए यहां पर इस टूर्नामेंट के लिए। लगातार तीसरा दिन है और यहां पर इस टूर्नामेंट का खचाखच भीड़ रही थी कल की तरह आज भी, राशिद काजी जो के कतर से मेरे साथ भी इस टूर्नामेंट का मजा लेने के लिए लासिल कीपर तमाम दर्शकों को ले चला ग्राउंड पर जहां पर फील्ड की सजावट होते हुए यहां पर और इसको रुका हुआ यहाँ पर 17 क्रिकेट की दुनिया के लिए अशुभ होता है, लेकिन देखना इस अशुभ को कहां तक आगे बढ़ाने में सफल होते बल्लेबाज तमीम और नॉन स्ट्राइक पर यादनेश। विशाल गेंदबाजी के लिए आते विशाल अपने कोटे की पहली और टीम की तरफ से दूसरी ओर लेकर विशाल नपीतली गेंदबाजी करते जाते उनकी गेंद को खेलने में सफल होते यहां पर तमीम खचाखच भीड़ तेज धूप होने के बावजूद भी खुला आसमान मेरे सामने जब श्रीवर्धन ने कमेंट कर रहा था वहां पर था एक संघ का नाम कोकन टाइगर अनभगाना खेत सुंदर है किला रायगढ़ जिला रायगढ़। फिर एक बार अपने और की अगली खेल लेकर आते हुए तमुर फाइनल के क्षेत्र में निकाला और जो मैदानाकडे गोलंदाज जसे जे होईल षटकातील पुढील चेंडू खुरवडप्याचा चेंडू ताडोबा बॅटने खेळला जातो ऑन साइडला फिल्डर आहे तिथे एक धाव घेतली आहे दुसऱ्या धावीचा प्रयत्न नसणार आहे एकाच धावेवरती मानला जातो इथे समाधान एक एक धाव किती महत्त्वाची आहे या मॅच मध्ये कारण की आपण पाहिलं भाई भाई सुपर किंग संघाने फलंदाजी करत असताना बनवल्या 49 धावा 50 धावांचं एक कडवा आव्हान रचलंय ते आपण पाहिलं तर ब्लॅक पॅंथर संघासमोर आणि ते आव्हान पार करत असताना 22 धावांवरती आतापर्यंत पोहोचलेला आहे 22 धावा तर बनवल्यात पण 50 धावा बनवायच्या आहेत आव्हान तेवढंच कठीण आणि तेवढंच सोपं सुद्धा आहे 10 सरासरीने चालायचं आहे पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 17 धावा बनवल्या गेल्यात म्हणजे ज्या टार्गेटने चालायचं तशा पद्धतीची फलंदाजी आतापर्यंत झालेली आहे।
षटकातील पुढील हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न होता। हा चेंडू आहे स्वॅर, ही आहे अवंतर धाव, अवंतर सावेल, धावसंख्या धावफळकावरती आहे 23 ऑन द बोर्ड। नक्कीच पहिल्या षटकामध्ये जेव्हा धावा आल्या, पहिल्या षटकामध्ये जेव्हा धावा बनवल्या गेल्या, तेव्हा आपण जर पाहिलं तर एक आनंद व्यक्त केला गेला मुकुलजी मेहता साहेबांनी त्यांच्या पॅव्हिलियन देखना स्ट्रोक या फटक्यावरती सुद्धा पाहताय टाळ्यांचा गजर होतोय। 6 धावा मिळतात। मात्र आपण पाहतोय मोठे फटके येत आहेत, आसमान दाखवले जात आहेत। फलंदाज मैदानावरती आहे यज्ञेश, यज्ञेश मात्र गोलंदाजावरती प्रहार करतोय, विशालला आसमान दाखवण्यामध्ये यश येतोय। षटकातील पुढील चेंडू, गतीमध्ये परिवर्तन केलं, त्यानंतर चेंडू यष्टिरक्षकाच्या डोक्यावर रोटेट होतोय। तिथे फर्स्ट स्लिप मध्ये सूर्य क्षेत्ररक्षण केलंय, संघासाठी धावा मात्र रोखल्या गेल्या शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने। एकच धाव मात्र मिळेल, एक धावेवरती समाधान मानावा लागणार, एक धावेने धावसंख्या पुढे सरसावेल। धावसंख्या धावफळकावरती आपण पाहिली तर 30 धावा आतापर्यंत धावफळकावरती लागल्या। दुसरं षटक प्रगतीपदावरती आपण पाहिलं गोलंदाज विशालचं, भाई भाई सुपर किंग संघाकडून थोड्या चुका होतात, तर नक्कीच धावा खर्च केल्या जातात आणि त्याच धावा शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला या चषकापासून दूर नेणार आहेत। ही पहिलीच मॅच आहे या दोन्ही पंचांकडे, मोठी अव्विल, अव्विल मध्ये आत्मविश्वास कमी, उत्साह थोडा जास्त असल्यामुळे अव्विल मात्र इथे फेटाळून लावली जाईल। लेग बाईटच्या स्वरूपामध्ये मिळेल ही एक धाव, एक धावीने धावसंख्या पुढे सरकलेली पाहायला मिळेल। 31 धावा धावफळकावरती आपण पाहतोय, तर नक्कीच या षटकातील अजूनही पाहिलं तर शेवटचा आणि अंतिम चेंडू येणं बाकी असणार आहे। आज ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून आपण लाईव्ह पाहतोय, ड्रीम्स क्रिकेट इन आहे आणि त्यांच्या समवेत आपण पाहिलं तर रॅपिडो इव्हेंट्स यांच्या माध्यमातून सुद्धा ही स्पर्धा लाईव्ह आपण पाहतोय। सुरेख फटका, टायमिंग परफेक्ट, वा भाई वा, या 6 धावा। वरती 37 धावा, 37 ऑन द बोर्ड। षटक क्रमांक दुसरं समाप्त झालंय, 12 चेंडू मध्ये तब्बल 37 धावा इथे बनवल्या गेल्यात। पहिल्या षटकामध्ये आल्या 17 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या तिथे 20 धावा, अशा धावा धावफळकावरती लागल्यात 37। सुरेख फटकेबाजी आणि इथे 18 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 13 धावा, तेवढंस आव्हान आहे हे सोप्प, पण हे षटक आहे महत्वाचं। जर हे षटक आपण पाहिलं तर या षटकामध्ये एकही धाव खर्च केली नाही, म्हणजे मैदानावर पाहायला मिळाली तर मात्र वेगळं समीकरण पाहायला मिळेल। आणि हे जे मैदान आहे अल्ताफभाई धनसे मैदान आहे, हे आपल्याला अवेलेबल ज्यांच्या माध्यमातून आपल्याला केलंय त्यांचं सुद्धा खूप आभार मानावे लागतील, कारण की पूर्णपणे सर्कल मैदान, पूर्ण प्लेन मैदान आपल्याला। सुंदर अशी विकेट आणि देखना स्ट्रोक पॉइंटच्या डोक्यावरून, चेंडू जाणार आहे सीमा पार, धावा मिळणार आहेत 4। संधी आहे नंदुराज जी वाडवे यांच्याकडून, जो कोणता खेळाडू 50 रन म्हणजे 50 रन बनवेल त्याला 1001 पारितोषिक दिला जाईल नंदुराज वाडवेजी यांच्याकडून। तर ह्या संधीचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे आणि तेच बक्षीस तसेच राहुलजी बक्कम यांच्याकडून देखील 1001 रुपयाचा पारितोषिक आहे। कोणताही खेळाडू कोणत्याही संघातला 50 धावा करेल त्याला। आणि
या पूर्णपणे दोन दिवसांमध्ये कुठलाही खेळाडू षटकारांची हॅट्रिक लगावेल चौकारांची हॅट्रिक लगावेल त्याच्यासाठी राहुल स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून पाच हलक्यात खेळण्याचा प्रयत्न होता. सरळ खेळलाय पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे फील्ड केलाय थ्रो केला तोपर्यंत एक धाव सुखरूपरित्या पूर्ण सूर्यकिरणी बिटूवेगी आपल्याला पाहायला मिळते आणि या एक धावीने धावसंख्या पुढे सरकेल धावसंख्या धावपळकावरती येते 42 ऑन द बोर्ड थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस तिसरं षटक प्रगती पदावरती आहे आतापर्यंत 42 धावपळकावरती आल्यात आणि आपण पाहतो या षटकातील अजूनही तीन चेंडू येणं बाकी असणार आहेत. गोलंदाज आहे मयूर मयूरवरती ते विश्वास दाखवलाय पण मयूरने तीन चेंडूमध्ये पाच धावा खर्च केल्यात मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. पहिलंच मन बनवलं होतं की मला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खेळायचंय आणि तशाच पद्धतीची बॅट सुद्धा फिरवली होती पण बॅट आणि बॉलचा परफेक्ट संपर्क झाला नाहीये आणि त्याच्यामुळे हा चेंडू आपण पहिला तर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावा घेतला निर्धाव चेंडूची इथे सांगता झाली आणि या चेंडूमध्ये एकही धाव आपल्याला पाहायला मिळत नाहीये. ही दोन फलंदाज जोपर्यंत मैदानावरती आहेत तोपर्यंत ब्लॅक पॅन्थर संघाच्या आशा असणार आहेत की या दोन चेंडूमध्ये सुद्धा हा सामना विजयी होऊ शकतो पण तसं घडेल का साठी गॉरकर ब्रह्मास्त्राचा इथे उपयोग केला जातोय गोलंदाज मयूर याच्याकडून हा चेंडू निर्धाव आहे बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव हातळला जातोय धावसंख्या आहे स्थिर धावसंख्या झाली आहे 42 या षटकातील अजूनही शेवटचं चेंडू येणं बाकी असणार आहे. फलंदाज आपण पाहतोय यज्ञेश या शेवटच्या चेंडूचा कशा प्रकारे समाचार घेईल आतापर्यंत आपल्या संघासाठी दोन षटकाराचं योगदान दिलं यज्ञेशने पुन्हा मोठा फटका येतोय या फटक्यावरती किती धावा मिळतील नो डाऊट हॅट्स ऑफ फोर सेहेचाळीस धावा धावपळकावरती आलेल्या आहेत निर्धारित 12 चेंडू मध्ये आता बनवायच्या त्या 4 धावा 12 चेंडू 4 धावांची गरज आज काय झालंय कारण की आजच्या दिवसामध्ये थोडी का होईना एक तर्फे सामने आपल्याला पाहायला मिळतात पण अजूनही सामना संपला नाहीये. क्रिकेट हा खेळ आहे अनिश्चितीचा किती वेळा आपण पाहिलंय 6 चेंडू मध्ये 36 धावा होतात 12 चेंडू मध्ये सुद्धा 50 धावा बनवल्या जातात आणि कधी कधी नक्कीच आपण पाहतोय 12 चेंडूमध्ये 5 धावा सुद्धा होत नाहीत 6 धावा सुद्धा होत नाहीत असा हा खेळ आहे क्रिकेट अनिश्चितीचा. तर आता गोलंदाजीसाठी येतोय संघाचा कर्णधार आपण पाहतोय परशुराम मंदिरे परशा या नावाने या खेळाडूने प्रसिद्धी निर्माण केली या पूर्णपणे मानगाव लोणेरी गोरेगाव या विभागामध्ये मोठा फटका आणि या फटक्यावरती सामना विजयी होतोय ब्लॅक पॅन्थर संघ विजयी संघाचे हॅलो मुकुल सर आपण जे पारितोषिक लावलेलं ते अजूनपर्यंत जमा नाही झालंय प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये लावला होता मॅन ऑफ द मॅच श्री समर्थ लहाने सुरव आणि ब्लॅक पॅन्थर्स दोन्ही संघाच्या कर्णधाराने नाणेफेकीचा कौल उडवण्यासाठी यायचा आहे श्री काळभैरव लहाने संघाचा कर्णधार माझ